टीम इंडियाच्या मुंबईमधल्या चार खेळाडूंचा आज विधानभवनामध्ये सत्कार होणार आहे. विधिमंडळाच्या बाहेर लावलेल्या बॅनरवर विरोधकांनी टीका केलेली आहे. बॅनरवर टीम इंडियाचं नाही तर शिंदे दादा फडणवीसांचे फोटो आहेत. तर विरोधकांच्या टीकेला आमदार प्रताप सरनाईक यांनीही प्रत्युत्तर दिलंय. पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवर इंडियन टीमच गायब आहे, मग हे आश्चर्याची गोष्ट आहे. मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल हे कितपत योग्य आहे. अधिवेशनामध्ये आदरणीय दानवे साहेब वरच्या हाऊसमध्ये आणि आमच्याकडे विजयभाऊ नक्कीच हा मुद्दा मांडतील आणि अशा पद्धतीचे पोस्टर हे विधानसभेच्या बाहेर लावावे आपल्या टीमचं स्वागत करण्यासाठी, असंही मागणी या ठिकाणी आम्ही सर्वजण करणार आहोत. अनेक वर्षापासून आता मला सांगा, पवार साहेब हे क्रिकेटचेच महागुरु मानले जातात. MCA मध्ये गेली अनेक वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषवलं किंबहुना आजही ते MCA च्या प्रत्येक गोष्टीमध्ये दखल घेत असतात. पवार साहेबांनी एक वाक्य सुद्धा त्या विषयावर उच्चारलं नाही, उलट त्यांनी शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केलं. हे आजचे आलेले जे ज्यांना खेळाविषयी काही माहिती नाही, क्रिकेटविषयी काही माहिती नाही, जर असे आरोप करत असतील तर ती निंदनीय आहे.